नमस्कार नमस्कार नमस्कार, प्रतीक्षाचा रॉयल तडका या यूट्यूब चॅनलवर तुम्हा मंडळींचे मनापासून पुन्हा एकदा स्वागत। चला तर मग मजेत ना, मजेतच राहा बरं का। आज आपण पाहणार आहोत चपाती पिझ्झा, जो लहान मुलांना आवडतो, पटकन होणार असा चपाती पिझ्झा। चपाती पिझ्झा तयार करण्यासाठी आपल्याला लागणार आहेत 2 चपात्या, बारीक चिरलेला टोमॅटो, बारीक चिरलेली ढोबळी मिरची, बारीक चिरलेला कांदा। मी इथे अमूलचं चीज घेतलेलं आहे, पिझ्झा सॉस, चिली फ्लेक्स आणि थोडंसं चवीपुरतं मीठ। आता आपण कृतीला सुरुवात करू। त्यावरती आपण चीज टाकून घेऊ। आपण ही चीज जरा नीट पसरून घेऊ। त्यावर पुन्हा एकदा चपाती ठेवू। एकदा चटणी लावून घेऊ। माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका। तसेच माझे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। मुलांना खूप छान आवडतो हा, करून तर बघा एकदा। आता त्याच्यावर आपण कांदा टाकून घेऊ। ढोबळी मिरची टाकून घेऊ। आता आपल्या ह्या पिझ्झामध्ये ना भाज्या भरपूर प्रमाणात टाकता येतात, त्यामुळे मुलांच्या पोटामध्ये ना भरपूर भाज्या जातात। आपण कांदा, टोमॅटो, ढोबळी जास्त प्रमाणात टाकतो ना, त्यामुळे त्यांच्या पोटात जास्त जातं। त्यामध्ये आपण टोमॅटो टाकून घेऊ। हे बघा मी किती छान आणि भरपूर प्रमाणात कांदा, टोमॅटो आणि ढोबळी टाकली आहे। आपण व्यवस्थित करून घेऊ। आता त्यावर आपण पुन्हा एकदा चीज टाकून घेऊ, पण त्या अगोदर थोडस चिली फ्लेक्स टाकून घेऊ आपण, जसं लागेल तसं। कोणाला तिखट लागतं, कोणाला कमी तिखट लागतं, त्या प्रमाणात आपण हे टाकून घेऊ। त्यावर आपण थोडस मीठ टाकून घेऊ, बस थोडस टाकायचं। किती छान दिसतोय। आणि आता आपण तव्यावर ठेवून घेऊ। आपण तवा गरम करायला ठेवला आहे, तव्याला आपण मध्यभागी तेल लावून घेऊ, म्हणजे चपातीचा खालचा बेस जळणार नाही। त्यावर आपण आता पिझ्झा बेस ठेवून घेऊ। उलटण्याच्या आधारे पिझ्झा बेस ठेवून घेऊ। त्यावर 5 मिनिट झाकण ठेवून घेऊ। 5 मिनिट झाली आहेत, आपण चेक करून बघू। होत आलाय का? वा मस्त,
खूप छान। आता आपण हा एका डिश मध्ये काढून घेऊ। आपला झटपट असा चपाती पिझ्झा तयार आहे।